शिवसेनेच्या प्रचंड फुटीच्या नंतर विनायक राऊत प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात. त्यामुळे त्यांची वेगवेगळी वक्तव्य ही एखादा विनोद कसा करावा तशीच त्या ठिकाणी वाटत असतात. आदरणीय भुजबळ साहेबांच्याबद्दल त्यांनी केलेला विनोद, त्यांनी केलेलं वक्तव्य यापेक्षा त्याला काय मी महत्त्व त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही. भुजबळ साहेब राज्याचे नव्हे तर देशातील एक वरिष्ठ नेते आहेत. ओबीसीच्या चळवळीमध्ये गेले अनेक वर्षे त्या ठिकाणी ते काम करतायत. कल्पोकल्पित काहीतरी रचत कोणाला बदनाम करण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे हा तिरस्कारणीय आहे. ह्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणाची भूमिका घेतलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, देण्याच्या बाबतीमध्ये सरकारने पावलं उचलली, कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेही त्या ठिकाणी नाही आहे. पण त्याचबरोबर ती ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही सुद्धा बाब वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. खरं आहे की काल जे काही मसुदा त्या देशाचा त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला त्याच्यातल्या काही बाबींच्या बाबतीमध्ये भुजबळ साहेबांचं मत त्या ठिकाणी आहे. ओबीसीचे बरेच राज्यधानातील प्रमुख नेते एकत्रितपणाने बसले होते. मला असं वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या साऱ्याच्या विषयावरती नक्कीच सर्वांच्या जवळ चर्चा करतील. एक असं आहे की भुजबळ साहेब मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे एक वरिष्ठ नेते आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यापासून ते या चळवळीमध्ये त्या ठिकाणी काम करत आलेले आहे. त्यांच्या राजीनाम्याचा कुठलाही दुरान्वय प्रश्न त्या ठिकाणी अजिबात उद्भवत नाही. ते जे काही त्या ठिकाणी भावना मांडत आहेत, राज्य सरकारची भूमिका, मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. भुजबळ साहेबांचं सुद्धा म्हणणं नेहमी वारंवार तेच राहिलं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता द्या. त्यामुळे याच्यातून समन्वय कसा करता येईल, त्याच्यातून काही समज गैरसमज काय निर्माण झाले असतील तर ते चर्चा अंती त्या ठिकाणी दूर केली जाते. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. उद्धवजी रोहयात येत आहेत, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच कारण त्यांनी या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 दिवस थांबून निवडणुकीच्या पूर्वीच प्रचाराची सुरुवात त्या ठिकाणी केली. यापूर्वी कधीही उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक पूर्व दौरा त्यांनी कधीच केलेला नव्हता. याचा अर्थ स्पष्ट आहे, मी सकारात्मक त्यातला अर्थ काढतो की ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढली जात असताना महाविकास आघाडीला आणि म्हणजे प्रामुख्याने अनंत गीतेना खूप जड जाणार आहे याची जाणीव असल्यामुळेच आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक सखोल दौरा त्या ठिकाणी आयोजित केला आहे असं मला त्या ठिकाणी माझं मत प्रदर्शन करायचं आहे. खरं आहे की माननीय विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करत 31 मार्चपर्यंत त्यांना निकाल देण्याच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय दिलेला होता, आदेश केलेले होते, त्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांनी केलेली विनंती माननीय सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आणि 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना निकाल देण्याची अनुमती दिलेली आहे. नाही, मला या विषयावरती काही बोलायचं नाही. ज्यावेळेला केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने तपास करत असतात त्यावरती भाष्य करणं योग्य नाही आणि मी या विषयावरती भाष्य करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.